गुड मॉर्निंग स्टुडंट. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं कटिंग करून रेडी करून असेंबल करून ठेवायला सांगितलं होतं. मी बघा, ही पट्टी केली आहे मोठी कट. त्याच्यानंतर दोन सर्कल्स ड्रॉ करायला सांगितले होते त्याच्या आईसाठी. एक बिग सर्कल बॅक ब्लॅक आणि रेड सर्कल्सचे दोन पार्ट करायला सांगितले होते. शूज त्याच्यानंतर मी तुम्हाला ही जी पट्टी तुम्हाला ड्रॉ करायला सांगितली होती ती होती 4 सेंटीमीटर्सची लाईन ड्रॉ करून ही पट्टी ड्रॉ करायची होती. त्यानंतर हा जो सर्कल आहे हा मी 5 सेंटीमीटरचा घेतलेला आहे, 1 सर्कल ब्लॅक. अँड 7 सेंटीमीटरचा सर्कल आपण एक ड्रॉ केला होता, त्याला कट केलं होतं आणि मग मधनं आपण त्याला कट केलं होतं. त्यानंतर येल्लो पट्टीचे आपण काय केलं होतं, याचे शूज बनवले होते अशा प्रकारे. आणि हे असे शूज मी तुम्हाला 6 कट करायला सांगितले होते. आणि उरलेल्या ब्लॅक पेपरचे असे सर्कल्स करायचे आहे, तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही ब्लॅक कलर वापरून पण त्याला कलर करू शकता. असेच पट्ट्या तुम्हाला, अशा 6 पट्ट्या तुम्हाला शूजला चिपकवायसाठी करायच्या, त्याचे लेग म्हणून याचा वापर करणार आहे आपण. उरलेल्या पट्ट्यांच्या अंदाजे 1 फिंगर डिस्टन्स घेतलं तरी चालेल. आपण हा जो डिस्टन्स घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला हे आलं पाहिजे, एवढं मेजरमेंट घेऊन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी पट्टी आहे, सर्वप्रथम हे जे आपण कटिंग केलेलं आहे याला कसं चिपकवायचं आहे, रेडी करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आपण हे जे सर्कल केलेले आहेत या सर्कलला बॅक साईडनी फेविकॉल लावायचा. आणि इथे याचे आईज आपण चिपकवणार, असे 2 आईज. त्यानंतर हे जे सगळे शूज आहेत या शूजचे डायरेक्शन 3 या साईडला हवेत आणि 3 जे आहेत ते राईट साईडला हवेत, असे 6 आपल्याला हवेत. तर आता यांना पण आपण चिपकून रेडी करून घेऊया. याच्या बॅक साईडला याच्या कॉर्नरला इथे फेविकॉल लावायचं सगळ्याच पट्ट्यांना. लावल्यानंतर हे याच्या बॅक साईडने इथे चिपकवायचं. असे सगळे चिपकवून तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आणि ठेवताना राईट आणि लेफ्ट असंच ठेवायचं, म्हणजे मिस्टेक होत नाही आणि कुठे गेलं हे पण शोधाशोध करायची तुम्हाला गरज नाही पडणार. हे बघा, मी अशा प्रकारे रेडी करून ठेवले 3. त्यानंतर हे जे रेड सर्कल आहे या रेड सर्कलला असं 2 पार्टमध्ये पकडायचं. त्यानंतर इथे देखील तुम्हाला सर्कल्स चिपकवायची आहेत ब्लॅक. तुम्ही डॉट देते अंदाजे, सेम डॉट तुम्हाला इकडे पण द्यायचे आहेत. आणि हे डॉट्स मग इथे चिपकवायचे. तुम्हाला जर हे चिपकवायचे नसेल तर सरळ कलर घ्यायचा आणि कलरनी याला कलर करायचा. अशा प्रकारे रेडी करायचं इथे. बघा, असे इथे चिपकवायचे. हे सगळं झाल्यानंतर रेडी, मी याला कसं तुम्हाला परत चिपकवायचं आहे हे सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.